यशोधरा पुलिस को मिली गुप्त जानकारी के आधार पर कार्यवाही करते हुए पुलिस ने तीन अलग अलग जगह से तीन आरोपियों को अवैध हथियार के साथ रंगे हाथों पकड़ने में कामयाबी हासिल की है। इस संबंध में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम ने अधिक जानकारी साझा की। प्राप्त जानकारी के अनुसार यशोधरा पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि ईटाभट्टी चौक, इंदिरा माता नगर इन इलाकों में कुछ लोग अवैध हथियार लेकर घूम रहे हैं, जिस पर कार्रवाई करते हुए यशोधरा नगर पुलिस ने आरोपी मोहम्मद सादाब वल्त मोहम्मद साहिद अंसारी उम्र 21 को ईटाभट्टी चौक से गिरफ्तार किया। वह से एक प्राण घातक चाकू रुपए कीमत 200 रुपए बरामद किया। इसके बाद ईटाभट्टी चौक शीतला माता मंदिर के पीछे से आरोपी अनिकेत उर्फ भंती शेखर मेश्राम को एक धारदार चाकू के साथ पुलिस ने गिरफ्तार किया। पुलिस ने आगे कार्रवाई करते हुए इंदिरा माता नगर NIT गार्डन के पास से आरोपी वृषभ रामुरतन निहारे को गिरफ्तार किया। वो उससे भी एक धारदार चाकू बरामद किया। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम ने अधिक जानकारी साझा की। माझा नाइट राउंड होता आणि नाइट राउंड दरम्यान आता म्हणजे 12:30 दरम्यान जेव्हा माहिती मिळाली की विटाभट्टी चौकामध्ये त्याचप्रमाणे वंदवी चौक आणि इंद्रामती नगर चौक अशा तीन ठिकाणी जे तीन SM आहेत तर ते प्राणघातक शस्त्रासह फिरत आहेत, तर त्या माहितीची आम्ही खात्री केली आणि तिन्ही ठिकाणी DBTM रवाना केलं। त्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी ते सस्पेक्ट आहे, तो तिथे फिरतो आहे आणि आपली दहशत निर्माण करतो आहे। त्या ठिकाणी सापळा रचून त्यांना पकडलं आणि त्यांच्या अंगधडती घेतली। अंगधडतीमध्ये दोन लोकांकडे तलवार आणि एकाकडे चाकू मिळाला आणि यामध्ये दोन जे आहेत हे गुन्हेगार आहेत, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। तर अशा तऱ्हेने आम्ही त्या मोठी घटना होण्यापासून यांना म्हणजे टाळलं। हे आपण जे यांना पकडलं त्यावर आम्ही 4-5 सारण्याप्रमाणे प्रत्येकावर कारवाई केलेली आहे आणि यांनी हे वेपन वगैरे कुठून आणलं हे सर्व तपास आमचा सुरू आहे। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार किया है, वो पुलिस द्वारा आगे की कार्रवाई जारी है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।